विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळाल्यास त्यांची गुणवत्ता सुधारू शकते. मात्र उमरखेडच्या शाळेची अवस्था बघितल्यास मुलं शिकतील तरी कशी असा प्रश्न पडतोय. बघूयात वायझेड न्यूज प्रतिनिधी रवी जोशी यांचा रिपोर्ट. उमरखेड येथील मुलांच्या शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे महिनाभरापूर्वी आलेल्या पावसात उडून गेली. मात्र वेळेत अद्यापही त्याची दुरुस्ती न झाल्याने मुलांना वर्गात बसण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. मुलांच्या शिक्षणावरही वर्गखोल्या अभावी परिणाम होत असून त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महिनाभरापूर्वी वादळात शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेले. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी शाळेच्या सर्व वर्गखोल्या छताविना उघड्या पडल्या आहेत. ही शाळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अखत्यारीत येते. या शाळेवरील छत उडाल्यानंतर कुणीही दुरुस्तीबाबत दखल घेतलेली नाही. वास्तविक पाहता 26 जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी टिनपत्रे दुरुस्ती करायला हवी होती. मात्र दुरुस्ती झालेली नाही आणि 26 जूनला शाळा सुरू झाल्यावरही वर्गखोल्या छताविना राहिलेल्या आहे. त्यामुळे एका वर्गखोलीत 2-2 इयत्तेचे विद्यार्थी बसवावे लागत आहेत. एकीकडे शाळेचा प्रवेशोत्सव आणि पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला असताना इथे मात्र वर्गखोलीच नाही तर विद्यार्थी आनंदी शिक्षण कसे घेतील हा प्रश्न उपस्थित झाला आहे.